नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अरुण मॅथ्स यूट्यूब चॅनल आपल्या सहर्ष स्वागत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या गणित अभ्यासामध्ये सराव संख्या 5.2 म्हणलं. आज आपण या व्हिडिओमध्ये सराव संख्या 5.2 यामध्ये चौथं उदाहरण आपण अभ्यासणार आहोत. उदाहरण पाहू शकतो आपण की रेखे AB हा वर्तुळाचा व्यास आहे, बिंदू P हा केंद्र आहे, A चे निर्देशक 2 ऋण 3 आहे, P चे निर्देशक ऋण 2 0 असल्यास पी बी बिंदूचे निर्देशक काढा. म्हणजे आपल्याला बी बिंदू जो आहे ना त्या बी बिंदूचे निर्देशक काढायचे. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण पाहूया गणित काय सांगितलं की रेखा AB हा वर्तुळाचा व्यास आहे. म्हणजे आपण असे एक वर्तुळ काढलेलं आहे या ठिकाणी. फक्त आपण गणित समजण्यासाठी या ठिकाणी गणितामध्ये वर्तुळ दिलेले नाही, परंतु आपण गणित समजण्यासाठी आपण काय केलं की रेखा AB हा वर्तुळाचा व्यास आहे, बरोबर आहे. त्यानंतर P हा केंद्र आहे, या ठिकाणी आपण P नाव लिहून या ठिकाणी केंद्र आहे आणि हा AB काय त्या ठिकाणी त्याचा व्यास आहे, बरोबर. तर या ठिकाणी A बिंदूचे निर्देशक दिले 2 ऋण 3, P बिंदूचे निर्देशक दिले ऋण 2 0 आणि B बिंदूचे निर्देशक नाही माहिती. म्हणजे आपण या ठिकाणी B बिंदू जो आहे या B बिंदूचे निर्देशक आपल्याला काय करायचे काढायचे आहे. मग आपण या ठिकाणी बिंदू B चे समजा या ठिकाणी बिंदू B चे एक्स वाय हे निर्देशक आहे. बिंदू B चे निर्देशक काय म्हणतात आपण की बिंदू B चे एक्स वाय हे निर्देशक आहे, बरोबर आहे. मग बिंदू B चे एक्स आणि वाय हे निर्देशक आहे, तसेच ए बी पी हे एका सरळ रेषेमध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे रेषाखंड AB चा P बिंदू काय झाला त्या ठिकाणी मध्यबिंदू, म्हणजे त्या ठिकाणी वर्तुळाचा केंद्र बिंदू आहे या ठिकाणी. तो म्हणजे P हा AB चा काय या ठिकाणी की मध्यबिंदू आहे. AB काय या ठिकाणी AB चा काय आहे P हा मध्यबिंदू आहे. म्हणूनच रेखा AB ला तसेच काय म्हणतात या ठिकाणी तसेच रेखा AB जो आहे, बरोबर आहे, रेखा AB जो आहे तो रेखा AB रेखा AB हा व्यास असून P काय आहे त्या केंद्र वर्तुळ असतो, बरोबर आहे. तसेच रेखा AB हा वर्तुळाचा व्यास आहे व P हे केंद्र आहे, बरोबर. P हे केंद्र आहे, परंतु AB चा काय होऊ शकतो या ठिकाणी AB चं विभाजन करायचं आहे. बरे, एक रेषाखंड AB चा P हा मध्यबिंदू आहे. कशावरून तर A P B हे कसे सरळ रेषेमध्ये, बरोबर आहे. A P B हे कसे एका सरळ रेषेमध्ये आपण दिसायला ठिकाणी, म्हणून P हा बिंदू AB चा काय मध्यबिंदू आहे. मग P हा बिंदू, बरोबर आहे, P हा बिंदू कोणाचा मध्यबिंदू आहे AB चा. मग तो आपल्याला या ठिकाणी बिंदू B चे निर्देशक काढायचे, बरोबर आहे. मग आपण या ठिकाणी बिंदू P हा किंवा बिंदू AB चे बिंदू आपण या ठिकाणी बिंदू P, बरोबर आहे, P चे जे गुणोत्तर जे आहे, बरोबर आहे, P चे जे गुणोत्तर आहे आपल्याला या ठिकाणी दिसतंय की त्याचे निर्देशक दिसतंय 2 आणि 0, पण त्याचे निर्देशक सॉरी त्याचे निर्देशक आपल्याला 2 आणि 0 दिसते, म्हणजे किती गुणोत्तर येऊ लागले हे आपल्याला माहित आहे का नाही. म्हणून बिंदू P हा AB ला एकास एक या प्रमाणात विभागतो, बरोबर. आपण पाहू शकतो की बिंदू P हा AB ला एकास एक प्रमाणात विभागतो. आपल्याला माहिती आहे की बिंदू AB चा P हा मध्यबिंदू आहे, मग तो P बिंदू कशामध्ये विभागतो तर एकास एक या प्रमाणामध्ये विभागतो, हे आपल्याला या ठिकाणी दिसते. मग एकास एक या प्रमाणात विभागत असेल तर मग AB ला जोडणाऱ्या बिंदूचे निर्देशक, बरोबर आहे. म्हणून या 2 बिंदूंना जोडणाऱ्या
रेषाखंडाचे निर्देशक या दोन बिंदू म्हणजे कोणत्या एबी एबीला जोडणाऱ्या बिंदूचे बिंदू किंवा एबीला जो बिंदू आहे एबी हा रेषाखंडात एबी आहे त्या बिंदू त्याला जोडणारे जे रेषाखंड आहे त्याचे मध्यबिंदूचे निर्देशक बरोबर आहे मध्यबिंदूचे निर्देशक मध्य बिंदूचे निर्देशक मग मध्यबिंदूचे निर्देशक आपण कशानुसार करू शकतो मध्यबिंदूचे निर्देशक म्हणून एक्स वन अधिक एक्स वन अधिक एक्स टू छेदामध्ये दोन वाय टू वाय वन अधिक वाय टू छेदामध्ये या सूत्रानुसार याचा वापर करून या दोन बिंदूला जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काय आहे एक्स वन अधिक एक्स टू छेदामध्ये दोन वाय वन अधिक वाय टू छेदामध्ये दोन हे या बिंदूचे निर्देशक आहे बरोबर मग आपल्याला आपल्याकडे ए बिंदूचे निर्देशक आहेत बी बिंदूचे निर्देशक आहेत आणि बी बिंदूचे देखील निर्देशक आहेत या मध्यबिंदूच्या सूत्र किंवा मध्यबिंदूचे निर्देशक काढण्याच्या सूत्राचा वापर करून आपण या ठिकाणी बिंदू बी चे जे निर्देशक आहे ते बिंदू बी चे निर्देशक आपण या ठिकाणी काढणार आहोत म्हणून आपण रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार रेषाखंडाच्या मध्यबिंदू रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार मग मध्यबिंदू काढण्याचं जे सूत्र आहे ते सूत्र आपण या ठिकाणी लिहिले की एक्स वन अधिक एक्स टू छेदामध्ये दोन वाय वन अधिक वाय टू छेदामध्ये दोन या सूत्राचा वापर करायचे आणि त्या ठिकाणी आपण जी निर्देशक दिले त्या निर्देशकाचा वापर करून आपल्या उदाहरण सोडवायचं आहे म्हणजे रेषा सूत्र काय की एक्स वन अधिक एक्स टू छेदामध्ये दोन वाय वन अधिक वाय टू छेदामध्ये बरोबर आता ते आपल्याला माहिती की ते गुणोत्तर जे आहे एक्स वन आणि एक्स टू वाय वन आणि वाय टू यांना जे गुणोत्तर येते एबीला कसं सांगितले एका सेट या प्रमाणामध्ये विभागते परंतु बिंदू बी चे आपण निर्देशक माहिती बिंदू बी चे निर्देशक किती आहे ऋण दोन आणि शून्य हे याचे निर्देशक आहे आपण या ठिकाणी आपण पाहूया सुरुवातीला किती निर्देशक होता ऋण दोन बरोबर एक्स वन आता एक्स वन एक्स वन ची किंमत किती आहे दोन अधिक एक्स टू एक्स टू ची किंमत किती आहे आपण पाहू शकतो की एक्स टू एक्स वन आणि एक्स टू याची जर किंमत आपण विचार केली तर एक्स टू ची किंमत म्हणजे कशाची तर बी ची बी चे निर्देशक काय एक्स आणि वाय म्हणजे या ठिकाणी आपण एक्स छेदामध्ये दोन आपण या ठिकाणी दुसरा पाहू शकतो की वाय वन अधिक वाय टू आणि त्याचा निर्देशक बिंदू बी चा निर्देशक काय शून्य या ठिकाणी आपण शून्य लिहू शकतो शून्य त्यानंतर वाय वन वाय वन आपण वाय वन जर विचार केला किती आहे ऋण तीन अधिक वाय टू किती आहे तर वाय छेदामध्ये दोन आता बघा एक्स आणि वाय कुठून आले तर आपण बिंदू बी चे निर्देशक काय एक्स आणि वाय आपण या ठिकाणी लिहू शकतो की बिंदू ए ए चे निर्देशक काय होते दोन आणि तीन बरोबर आहे म्हणजे एक्स वन बरोबर दोन आणि वाय वन बरोबर तीन त्यानंतर बिंदू बी चे निर्देशक होते एक्स आणि वाय म्हणून एक्स टू बरोबर एक्स आणि वाय टू बरोबर वाय म्हणूनच या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपण जे निर्देशक घेतले या ठिकाणी सूत्रामध्ये निर्देशक घेतलेले ते कुठून आले तर बघा पाहू शकतो आपण दोन एक्स वन ची किंमत दोन एक्स वन ची किंमत दोन आहे एक्स टू ची किंमत या ठिकाणी एक्स टू ची किंमत एक्स या ठिकाणी एक्स टू ची किंमत एक्स आहे छेदात दोन शून्य काय आहे पीचा निर्देशक आहे वाय त्याच्यानंतर वाय वन ची किंमत इकडे पाहू शकतो वाय वन ची किंमत ऋण तीन अधिक वाय टू ची किंमत या ठिकाणी वाय फक्त आपण रेषाखंडाचा जो मध्यबिंदू काढण्याचं जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये फक्त दिलेल्या किमती आपण काय केलं आता इथे ऋण दोन आहे ऋण दोन भागाच्या पलीकडे गुणाकार आले बरोबर आले दोन अधिक एक्स नंतर दोन इकडे शून्याला गुणाकार आले शून्य गुणिले दोन वजा तीन अधिक दोन ने दोन चार बरोबर
दोन अधिक एक्स शून्याने गुणला म्हणजे ऋण शून्य म्हणजे इथे राहिले होते काय वजा तीन अधिक बारा. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहू शकतो की आता या ठिकाणी अधिक दोन आहे, इकडे आपण वजा दोन झाले, वजा चार वजा दोन बरोबर एक्स, वजा तीन अधिक झाले तीन बरोबर वाय, बरोबर वजा वजा अधिक झाले आणि चार आणि दोन याची किंमत आपल्याला मिळाली या ठिकाणी सहा, ती सुद्धा बरोबर वजा वजा अधिक झाले वजा सहा बरोबर एक्स, म्हणजे एक्स ची किंमत किती मिळाली सहा आणि वाय ची किंमत किती मिळाली तीन, म्हणून बिंदू बी एक्स ची किंमत सहा ऋण सहा आणि वाय ची किंमत किती मिळाली तीन, आणि आपला काढायचं काय होतं तर बी बिंदूचे निर्देशक काढा, म्हणून आपण लिहू शकतो की बी बिंदू जो आहे बरोबर आहे बिंदू बी जो आहे त्या बी बिंदूचे निर्देशक म्हणून बिंदू बी चे निर्देशक किती आहे, बिंदू बी चे निर्देशक वजा सहा आणि तीन आहे. सर्वात महत्वाचं आहे की आपण सुरुवातीला काय केलं, दिलेल्या गणित काय होतं की एक एबी हा वर्तुळाचा व्यास आहे, म्हणून आपण एक वर्तुळ काढलं, ते वर्तुळ काढल्यानंतर त्यामध्ये एबी हा व्यास दाखवला, त्यामध्ये एचं निर्देशक दोन आणि ऋण तीन होते, बिंदू पी हा वर्तुळाचा केंद्र आहे, एचे निर्देशक बीचे निर्देशक बी बिंदूचे निर्देशक काढा, म्हणजे आपण ए आणि बीचे निर्देशक काय होते, परंतु बी बिंदूचे निर्देशक जे होते ते आपल्याला माहिती नव्हते, मग आपण काय केलं त्या ठिकाणी जे काढायचं असतं ते आपण एक्स आणि वाय म्हणत असतो, त्याच पद्धतीने बी बिंदूचे निर्देशक काढायचे होते, म्हणून आपण एक्स आणि वाय बी बिंदूचे निर्देशक असं आपण मांडलं. मग आपण आकृतीमध्ये काय दिसत होतं तर एबी हा वर्तुळाचा व्यास दिसत होता, पी हा केंद्र दिसत होता, मग त्या ठिकाणी पी या बिंदूने एबीचे काय केलं होतं विभाजन केलं होतं, मग ते किती गुणोत्तरामध्ये केलं होतं ते माहिती नव्हतं, म्हणून एकाचही गुणोत्तरामध्ये विभाजन केले असं आपण समजले आहे. मग त्यानंतर आपण एकाचं विभाजन केलं आहे, म्हणजे दोन जे दोन बिंदू आहेत किंवा रेषाखंड आहे त्यांना जोडणारा जो बिंदू आहे त्याचा बिंदूचे मध्यबिंदूचे निर्देशक एक्स अधिक वन अधिक एक्स टू छेदामध्ये दोन, वाय वन अधिक वाय टू अधिक छेदामध्ये दोन असं असतं हे आपल्याला माहिती, म्हणून रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण सूत्र वापरलं, सूत्रामध्ये किंमती टाकल्या त्याच्यावर प्राथमिक क्रिया केल्या आणि आपण बी बिंदूचे निर्देशक काढलेले आहेत, म्हणून बी बिंदूचे निर्देशक होते ऋण सहा आणि तीन, अशा पद्धतीने हे आपण उदाहरण यामध्ये सोडवलेलं आहे.